मुंबईतली एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. बेदरकारपणे वाहन चालवणारे चालक पोलिसांनाही कसं जुमानत नाहीत याचं उदाहरण मुंबईत आपण बघतोय. वांद्रे पश्चिम भागात रस्त्याची नाकाबंदी तिथे केली जाते आणि भरधाव वेगानं आलेल्या दुचाकीस्वारांना थेट पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली आहे. यात पोलीस आणि दुचाकीस्वार दोघंही जखमी झालेत. जखमी पोलिसावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 15 दिवसांपूर्वीचा हा प्रकार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आपण बघतो आहोत. वेगवेगळ्या भागात वारंवार पोलिसांवर हल्ला झाल्याच्या, त्यांना जखमी केल्याच्या घटना आपण सातत्यानं बघत असतो.